तर इकडं आम्ही आलो तर मार्केटमध्ये दाजी आणि मी, आणि दाजी लागले काहीतरी खरेदी करायला. दाजीला मी सांगते हे घ्या दाजी, तेच घ्या दाजी. तर हां, पोळा आला आहे तुम्हाला तर माहिती आहे भाऊ बहिणू. आणि हे पोळ्यासाठी जे काही मामाचे बैल आहेत म्हणजे आपल्या रानामध्ये ते राबतात बैल, त्यांच्यासाठी हे घेणं चाललं आहे. आता तुम्हाला पण माहीत आहे की इकडं गावाकडं आहे ना ह्या गोष्टीचा खूप लय म्हणजे लय मान आहे, पोळ्याचा, ते बैलाचा, पुन्हा मग ते सगळं म्हणजे खूप सारे असे हे आहेत बरं का, की त्याच्यामध्ये जेवायला बोलत येतं. ज्याच्या घरी समजा बैल आहे तर ते दुसऱ्याला, तर आम्ही पण जातो दुसऱ्याच्या इथे जेवायला बरं का, ते आम्हाला बोलत येतं. तर मग म्हटलं चला तुम्हाला दाखवतं छोटासा व्हिडिओ. इकडे सकाळी उठलेलं आहे मी, बघू शकता तुम्ही 7 वाजले. म्हणजे मी तसं तर 3 वाजता उठले भावनं बहिणू. आज काय झालं माहिती का, मला थोडं वाईट स्वप्न पडलं दाजीविषयी. जसं काय दाजी मिळेल, बापरे आयुष्य पत्ते मात्र काय सांगितलं आहे तुम्ही, काय शप्प सांगायला भावनं बहिणू, असं स्वप्न पडलं जसं का दाजी मिळेल. आणि मी 3 वाजता लागले ना जोर जोरात हारडायला, मला काही सुधारण नाही, लुटलुट लुटलुट काप चालला आहे माझ्यावाला. तुम्हाला काय सांगू भावनं बहिणू, खरं सांगायलेले बेकार हे स्वप्न आहे ना, असे घाणेडे स्वप्न का बरं पडत आहे काय माहिती. बरं चला दाजीने मग मला उठवलं, दाजीना पाणी दिलं, म्हणले शांत बस. काय झालं तुला, काय झालं दाजी लागलेत बिचारे भेलेत, त्याला वाटलं हिला काय झालं सकाळी आरडायला आली. कारण मी पहिलं पण जेव्हा मी डिप्रेशनमध्ये होते 2 वर्ष, तर मी तेव्हा असेच म्हणजे रात्रीच्याला उठून सईन आरडावारडा करायची, रातभर झोपत नव्हते. तर दाजीला वाटलं हिला काय झालं, डबल अटॅक आला का काय, हिला डबल पाहिल्यासारखा. तर दाजी खूप घाबरले, दवाखान्यात पण निवलाले ते. मला तुम्ही म्हणा नको मी ठीक आहे. तर चला आता तुम्हाला इकडं दाखवते पोहे. आता 7 वाजता म्हणलं लवकर निघायचं आहे, तर म्हणलं काहीतरी नाश्ता वगैरे करून जावा. तर मग पोहे केले मस्तपैकी, झनझन चमचम छमछम असे पोहे करते. आता गावाकडे तर असे करते, तुमच्याकडे कसे करतात मला नाही माहीत आहे. मस्तपैकी हिरवी मिरची, कांदा, लसूण, 1 पाकळी 2 पाकळी घेतलेला असतो लसूण. मला माहीत आहे पोह्यात लसूण नाही टाकत आहे, तुम्ही काही कमी टाकसान की बाबा की लसूण नाही घेत पोह्यात, पण मी टाकते कारण की चवीला छान लागतात म्हणून. आणि मस्तपैकी इकडं असे पोहे आपले झालेले आहेत झनझन. आणि तितक्यातली तितक्यात हळूहळू हळूहळू व्हिडिओ केला आहे का म्हणून तुम्हाला तर माहिती आहे. सकाळी सकाळी जोर जोरात आरडायला, म्हणजे आवाज कसं वाटतं आहे की नाही ते खणकत होती. आणि लेकरंमध्ये झोपले होते, लेकरंमध्ये त्यांनी डबल हे मम्मीला तर काय, मम्मीला आणि पप्पाला काय कामच नाही आहे की नाही. आवरलं सवरलं आणि निघलोत भावनं बहिणं. तर तुम्हाला काय सांगू, 6 ते 7 किलोमीटर गेलोत आम्ही आंबडपासून. आणि नंतर अरे बापरे एवढ्या जोरात पाऊस लागला, धो 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 लय जोरात. आता तुम्ही आता सांगितलं व्हिडिओ का बरं नाही काढला, तर पावसामध्ये फोन खराब होतो आहे की नाही हे तुम्हाला पण माहीत आहे. त्याच्यामुळं मी शक्यता पावसामध्ये आता कसलीच व्हिडिओ करीत नाही. तर पूर्ण व्हिडिओ बघा, नक्कीच लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका भावनं बहिणो बरं का. कारण की लय पाऊस आणि झोडपीला असतं, मग इथं एवढा पाऊस लागू लागला होता. आपलं वावर तर किती लांब आहे ना, 1/2 घंटा लागतोय पूर्ण, 1 घंटा धरा पूर्ण 1 घंटा लागतोय, 30 ते 40 किलोमीटर. मग पाऊस खूप लागला असा, मग त्याच्यामुळं आम्ही या अर्ध्या वाटतूनच आलो होतो बघू शकताय. आणि हे बघा भाजी मंडी आहे का, भाजी मंडी मध्ये एवढा पाऊस यायला तरी पण लोक भाजी मंडी करायला येत. येतो तर लय जोरात होता बघा. मी आता झोपेतून उठले, तुम्ही मला सांगितलं येतं का, हा सकाळी उठले होते ना लवकर, 3 वाजताच उठले होते. असं थोडंफार काही स्वप्न पडलं तर रडत होते. 3 वाजता उठले आणि जोर जोरात आरडायला लागली. काय सांगू तुम्हाला, 3 वाजल्यापासून झोपच नाही मला. मग काय तुम्हाला मला दाखव, आता बघू शकता बघा. 10 किलो टमाटे आहेत आमच्याकडे. आज 50 रुपये किलो टमाटे होते, 50, 60, 70. आज 10 किलो टमाटे झाले भावनं बहिणी बघा आहे का. तुम्हाला दाखव, आता अजून भाजी मंडी नाही केलेली मी. मी तर काय, मी तर जात नाही, समजा दाजी जातात की भाजी मंडीला झाडाखाली उभा राहून. तर भाजी मंडी काय केलेली नाही अजून, करायची आता भाजी मंडी. पण या पावसामुळं आहे ना लय म्हणजे लय हे व्हायले, परेशानी व्हायली. लोक आंघोळ घेऊ घेऊ आलेत, छत्र्या घेऊ घेऊ आलेत, काही बघू शकताय तुम्ही नाही का. चला मग तुम्हाला दाखवते आपल्या मामाच्या बायलासाठी काय काय आणलंय दाजीनं. तर तुम्हाला काल साडी दा, हे साडीने दाखवलं होतं साडीन कपडे. आता बायलासाठी काय काय आणलंय तर तुम्हाला दाखवते. हा चला हा बघा भांड बिंडू, थैली बिली भरून सकाळी सगळी थैली बिली मस्त भरली, पाण्याची बॉटल भरली. आणि बघा पाऊस धुमधाम
मला दाखवते मी काय आणलंय तर आपल्या आपल्या बैल नाहीत बरं का, तुम्हाला चांगलं माहित आहे हे मामाच्या बैलासाठी आणले रे. गेल्या बायस आपण कवड्याचं घेतलं होतं, मला लय आवडलं होतं ते. गेल्या बायस कवड्याचं होतं, नजर नाही लागाव. आता हे पण त्याच्यातलंच आहे काहीतरी, नजर नाही लागाव म्हणून. हे बघा काळी म्हणे का किती सुंदर आहेत ना, है ना. मला लय आवडले हे, सगळ्यात पहिले दाजीलाच आवडले होते. दाजीचे मी पसंत एकच आहे दाजी. म्हणलं मी म्हणलं दाजीला, दाजी हे बघा इथं. ते म्हणले अरे हे लय चांगले तर मग घेतले बा. कशात बघा ना बहिणू, एक एक कमेंट जरूर टाका बरं का. हे त्याच्या शिंगाला लावायला हिंगुळू, आणि हे मोरके. या बाह्या मोरके दिसले का, हे मोरके असतात. तर मी काय बोलले होते का, झुले झुले नाही भेटले बरं का, झुले घ्यायचे होते खास आम्हाला. हे बाई पण एक तुम्हाला तर माहिती आहे भाऊ ना बहिणू, दाजीचा पेमेंट नाही 3 महिने झाले आज. महा यूट्यूबचा पण तर 6-7 महिने झाले बंद पडलेला आहे. थोडी अडचण चालली होती चणचण, तरी पण हे दाजीना उधार पाधारीनं घेतलेलं आहे. उधारी पाधारी करूनच आहे ना, काय सांगू तुम्हाला आता. तर टाका मग एक एक कमेंट कसं वाटलं हे. आता आज जायचं होतं, आज तर काय पाऊस आलं तर असते तुला अर्धे मग काय. आता तेच उद्या जर पाऊस नाही उगाडा तर मग कोणाच्या पण हाती हे पाठवून देणार, मग जाणार नाही. कारण की लांब आहे ना आपलं हे रण, आणि तिकडं जायचं म्हणल्यावर साडी नेत तुम्ही बघितलेलीच आहे की नाही. तरी पण दाखवते साडी कशी आहे बघा. साडी आपली वापरायची आणली जाम्या कसं म्हणजे आपल्या गावाकडच्या बाया कसं राहणार वनात, आणि ते नेहमी कामं करतात ना राहणार वनात. मग कशा आपल्या सॉफ्ट साड्या लागतात ना, है ना, हे करायला म्हणजे वापरायला. असं हे ड्रेस पीस आणलाय मामाला, आणि साडी हे बघा चांगली का साडी है का. अजून त्याच्या सुनाचं दाखवत थांब. आणि हे त्यांच्या मुलासाठी बघू शकता शर्ट पीस, आणि हे काय पॅन्ट पीस, आणि ही त्यांच्या सुनेसाठी. आता त्यांना जे घ्यायचं ते घेतं ना. आणि हो एकदम सॉफ्टच बरं का हे, एकदम छान होतं, एकदम मस्त पैकी. मी काय गेलं नव्हते पण दाजीने मला फोटो पाठवले. दाजीने दुसऱ्याच्या याच्यावरून घेतले उधार येऊन, तर दुसऱ्याच घेऊला होते दाजी. माणसाला काय येते, माणसाला तरी काय समजत आहे साड्या बिड्या आहे ना. मग दाजीला म्हणलं मला व्हॉट्सअपला फोटो पाठवतो मी, दाजीने फोटो पाठवले मग तेव्हा मी हे पसंत केलं है की नाही. मला नाही नेलं दाजीना, म्हणले तू नको येऊ, म्हणले तू आली ना म्हणले बोल कर बाहेर म्हणले. हो मी गेलं ना मग माझ्यासाठी पण घेतले असं दोनच्या है की नाही. त्यांना माहिती आहे पण हा ही साडी म्हणजे खूप सॉफ्टच बरं का, साड्या एकदम मस्त आणि असे आपले एकदम असं हलक्या हलक्या आहेत. मला अशा साड्या आवडतात फार. तर नक्की सांगा भाऊ ना बहिणी कशा आहेत कशा नाही. लाईक शेअर कमेंट करायला विसरणार.